सहा दिवसात 13,000 रुग्ण मुंबईमध्ये वाढलेले आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढते. शनिवारी मुंबईमध्ये 3,062 रुग्ण आढळून आले आणि त्यामुळे महापालिकेने मुंबईतील 305 इमारती ह्या सील केल्या आहेत. पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढते. गेल्या 24 तासात 3,111 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे तर दिवसभरात 572 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. पुण्यामध्ये कोरोनाबाधित 16 रुग्णांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 39,297 कोरोना लसी वाया गेलेल्या आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यामध्ये आतापर्यंत कोविशिल्डच्या 5,82,000 तर कोवॅक्सिनच्या 1,12,000 लसींचा पुरवठा करण्यात आला आणि यापैकी 2,06,845 लसींचे डोस शिल्लक आहेत. पुणे शहरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे त्यामुळे पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवरती कडक कारवाई सुरू केली आहे. सध्या विनामास्क फिरणाऱ्या पुणेकरांवर रोज 6,00,000 रुपयांचा दंड वसूल केला जातोय. 19 मार्च अखेरपर्यंत 2,56,821 जणांवरती कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 12,44,11,000 रुपयांचा दंड आतापर्यंत वसूल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड गरांना पालिकेनं दिलासा दिलाय. कोविड उपचारांसाठी महापालिका रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना मोफत रेमडेसिवीर औषध दिलं जाणार आहे. महापौर गटनेते आणि आयुक्तांची महत्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. वाशिम जिल्ह्यात नवे 287 कोरोना रुग्ण आढळून आले तर जिल्ह्यामध्ये 192 जण कोरोनामुक्त झालेत. जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित 1 रुग्णाचा मृत्यू झालाय. जिल्ह्यामध्ये मागील एका महिन्यात 16 जणांचा मृत्यू झालाय. नागपूरमध्ये यापूर्वी लागलेले कडक निर्बंध 31 मार्च पर्यंत कायम राहणार आहेत. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नागपूरमध्ये रोज विक्रमी कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे हे कडक निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परभणीमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा आणि आंतरजिल्हा वाहतूक बंद करण्यात आली आहे. सोमवारपासून 31 मार्च पर्यंत ही बंदी असेल. जिल्हाधिकारी DM मुंगळीकर यांनी या संदर्भातले आदेश काढले. वाहतुकीसह बस सेवा, पान आणि चहाच्या टपऱ्या, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, किचन सोमवारपासून बंद करण्याचे आदेश देण्यात आले. लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजेस आणि खासगी कोचिंग क्लासेस 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढलेले आहेत. तसंच व्यवसाय प्रशिक्षण संस्थांनाही हा नियम लागू असेल. दरम्यान विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं वर्ग चालू ठेवता येणार आहेत. दरम्यान नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले. बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला आणि बीड जिल्ह्यातील माजलगाव, वडवणी आणि गेवराई तालुक्यामध्ये या पावसाचं प्रमाण अधिक होतं. एवढंच नाही तर या तिन्ही तालुक्यामध्ये गारपीट देखील झाली. माजलगाव तालुक्यातील राजेगाव ह्या गावांमध्ये जोरदार गारपीट झाली तर वडवणी तालुक्यातल्या परडी, माटेगाव तसंच गोविंदवाडी ह्या भागांमध्ये गारपीट झाली. पाऊस आणि गारपीटीनं पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान केलंय. अकोला जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील पातूर, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर भागातील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. काल संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक झालेल्या या पावसामुळे गहू, हरभरा, कांदा, फुलशेती आणि फळबाग पिकाला मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत. बारामती तालुक्यातल्या मोरगाव, उंदवडी परिसरामध्ये काल संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसासह हलक्या स्वरूपाच्या गारा कोसळल्या त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. या पावसानं फारसं नुकसान झालं नसलं तरी शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे. धुळे आणि नंदुरबार शहरासह दोन्ही जिल्ह्यात गारपीट झाली. मुसळधार पाऊस बरसला. हवामान खात्यानं खान्देशात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. धुळे शहर, नंदुरबार शहर, साक्री, पिंपळनेरसह अनेक ठिकाणी बेमोसमी पाऊस बरसला आणि या अवकाळी पावसामुळे अनेक भागांचा वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.
येवल्यातही वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसाने हजेरी लावली। पावसाने गारपीटही झाली, त्यामुळे द्राक्ष कांदा आणि गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसला आणि नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत आणि परिसरात मध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालेलं आहे। दरम्यान लवकरात लवकर नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। मनमाडमध्ये गारपीट झालेली आहे। अवकाळी पावसामुळे कांदा आणि गव्हाच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। बागलाण मोसम खोरे परिसरात दुपारच्या सुमारास पाऊस झाला। अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा आणि गव्हाच्या पिकांचं मोठं नुकसान झालं। महिन्याभरात दुसऱ्यांदा पाऊस झाल्यामुळे शेतकरी पार रडकुंडीला आलाय। जळगाव जिल्ह्यातल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि काही भागात गारपीट झाली आहे। चाळीसगाव भडगाव भागातही मेघगर्जनेसह पाऊस बरसला। सुमारे अर्धा तास झालेल्या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला। पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। 20 ते 22 मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। परमबीर सिंग यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुखांनी म्हटलंय। स्वतःला वाचवण्यासाठी परमबीर सिंगांचे आरोप करत असल्याचं ते म्हणाले। वाझेंच्या अटकेनंतर तोंड का उघडलं नाही असा सवालही अनिल देशमुखांनी उपस्थित केला आहे। परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात आणखी काही धक्कादायक खुलासे केलेले आहेत। गृहमंत्र्यांच्या या चुकीच्या वर्तणुकीची माहिती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनाही दिली होती असंही त्यांनी पत्रात म्हटलेलं आहे। एवढंच नाही तर भाजप खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात सुरू असलेल्या तपासात देशमुखांनी हस्तक्षेप केलाय। आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा यासाठी देशमुखांना दबाव आणला होता, मात्र तसं करता येणार नाही असं सांगितल्यानंतरही देशमुखांनी राजकीय कुरघोडी करण्यासाठी एसआयटी चौकशीची घोषणा करून टाकल्याचा आरोपही त्यांनी केला। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना मुंबईतल्या बार आणि रेस्टॉरंट्समधून कोट्यवधी रुपये गोळा करण्याचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केलाय आणि या पार्श्वभूमीवरती मोठा गदारोळ सुरू झालेला असतानाच आता या पत्राच्या सत्यतेची खातरजमा मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे। मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे। मुख्यमंत्री कार्यालयाला मिळालेल्या पत्रावर परमबीर सिंग यांची स्वाक्षरी नसल्याचा मुद्दा इथे उपस्थित करण्यात आला आहे। परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। या प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेकडून करण्याची मागणीही फडणवीस यांनी केली आहे। डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे एसटी महामंडळानं त्यांच्या ताफ्यातील गाड्यांना एलएनजी इंजिन किट बसवण्याचा निर्णय अलीकडेच घेतला होता आणि ह्या गाड्यांना सीएनजी इंधनावर चालवण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतलाय। याबाबतचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे। औरंगाबादमधून येऊन पिंपरी चिंचवडमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीला पकडण्यात पिंपरी चिंचवडच्या पोलिसांना यश आलंय। गुन्हे शाखेच्या युनिट 5 ही कारवाई केली। ह्यामध्ये घरफोडीसाठी कुख्यात असलेल्या अजित व्यंकप्पा पवार यांचा समावेश आहे। त्याच्यावर घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी आरोपींकडून 12,78,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। त्यामध्ये तब्बल 33 तोळे सोनं आहे। बदलापूर पश्चिम परिसरातच असलेल्या रितू वर्ल्ड ह्या गृहसंकुलातील सी विंगमध्ये 7व्या मजल्यावर एका व्यक्तीनं घराचं दार बंद करून आत्महत्या केल्याची घटना घडली। आत्महत्या करताना घरातील बेडरूममध्ये 3 कुत्र्यांना सोबत घेऊन त्यानं स्वतःला पेटवून घेतलं आणि त्या व्यक्तीसह घरातील 3 कुत्र्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या आत्महत्येमागचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। बीड जिल्ह्यातील परळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला। डीसीसी बँकेच्या 8 जागांसाठी काल मतदान झालं। दुपारी 4 मतदान सुरू होतं आणि या कारणावरूनच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल खाणावारी झाली। भंडाऱ्याची उधळण म्हणजे